स्थानिक पातळीवर नाराजी असणं गैर नाही. राजसाहेबांसोबत नाराज मनसैनिकांची बैठक झाली असून त्यांच्या अडचणी आता दूर झाल्या असाव्यात असं स्पष्टीकरण मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी अलिबागमध्ये बोलताना केलंय. नितीन सरदेसाई गुरुवारी महायुतीचे उमेदवार आहेत. यावेळी सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरत असताना रायगडमध्ये ते आले होते आणि त्यांनी हे वक्तव्य केलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महायुतीकडून नारायण राणे उमेदवार असतील. नारायण राणे शुक्रवारी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती समोर येते. वर्ध्यातील महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी वर्ध्यात अभिनेत्री रीमा सेन यांची प्रचार रॅली काढण्यात आली. प्रचार रॅलीमध्ये उमेदवार रामदास तडस, आमदार पंकज भोयर यांच्यासह भाजपा घटक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता. वंजारी चौकापासून सुरू झालेल्या रॅलीचा सिंधी मेघे परिसरापर्यंत समारोप करण्यात आला. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक कठीण आहे असं खुद्द मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. यानंतर आता भाजपासाठी मनसा ऍक्शन मोडवर आली आहे. माढा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर आणि सोलापुरात राम सातपुते यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात 7 सभा आता मनसे घेणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पुणे जिल्ह्यातील उमेदवारांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीच्या बारामती, शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे यांनी अर्ज दाखल केलेला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीतर्फे डमी अर्ज भरला. या मतदारसंघामध्ये महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी उमेदवार म्हणून निश्चित झालेल्या आहेत. असं असलं तरीही अजित पवार यांच्या डमी अर्जाने राजकीय चर्चांना उधाण आलंय. सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्याकडे सादर करण्यात आला. मनसे नेते नितीन सरदेसाई तटकरेंचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता पोहोचले होते. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना भरत गोगावले, रवींद्र चव्हाण, अनिकेत तटकरे, महेंद्र दळवी, माजी आमदार धैर्यशील पाटील उपस्थित होते. भाजपा महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करण्यात आला. लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा संजय काका पाटील यांनी अर्ज दाखल केलेला आहे. उत्तर प्रदेशातील आयकर विभागाने लखनौ येथे आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आल्यामुळे 200 एकर जमीन जप्त केली. जप्त केलेल्या 200 एकरवर नंदकिशोर चतुर्वेदी घरकुल योजना वसवत होता. नंदकिशोर चतुर्वेदी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. याच व्यवहारात श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीशी संबंधित व्यवहार तपासाच्या फेऱ्यात आहेत. काँग्रेस प्रवक्त्या उत्कर्षा रूपवादे यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला. यावेळेस वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे हे सुद्धा उपस्थित होते. घड्याळाला मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत आणि मोदींना मत म्हणजे विकासाला मत. बारामतीला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी माझी ताकद पणाला लावीन अशी हमी बारामती लोकसभा मतदारसंघामधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. आम्ही तुम्हाला निधी देतोय त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटणं पटापट दाबा असं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल असं अजित पवार म्हणाले होते. त्यावरून मोठा वादंग निर्माण झाला. अजित पवारांच्या याच वक्तव्याला सुप्रिया सुळे यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणत सडेतोड उत्तर दिलेलं आहे. आम्ही तुम्हाला निधी देतो त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटन पटापट दाबा असं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल असं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर अजित पवारांना ट्रोल करण्यात आले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झालाय. एका शब्दाचा उगाच बाऊ करू नये, मी ग्रामीण भाषेत कचाकचा हा शब्द वापरला असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत सावरासावर केली.
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने सुधीर पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर त्यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा भावनिकतेला बळी पडू नका असं आवाहन करत अप्रत्यक्षरित्या शरद पवारांवर तोफ डागली आहे. बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीसाठी अर्ज भरताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतील कोणीही थांबू शकत नाही, सुनेत्रा वहिनी देखील कोणी थांबू शकत नाही, बारामतीत इतिहास घडणार आहे, आपल्या सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील असा विश्वास व्यक्त केलेला आहे. कांचनकुलपासून ते नवनाथ पडळकर देखील आहेत, त्यामुळे आता फक्त बारामतीमध्ये मतदारांना मतदान केंद्रावर आणायचं आहे अशा सूचना यावेळी त्यांनी केलेल्या आहेत.